जिन डॉक्टर्स को जनता ने कोविड योद्धा की उपाधि दी थी उन्हीं पर सवाल या निशान खड़े को खोया वही अस्पताल की लापरवाही अदला बदली हुई है इस संदर्भ में गुरुवार को आयोजित पत्रकार परिषद में उन्होंने जानकारी साझा की एक इंसान के लिए उसका परिवार ही सब कुछ होता है फर्ज कीजिए की आप अपने परिवार के एक सदस्य को खोदे और आपके नवजात शिशु की अदला बदली हो तो आपकी स्थिति क्या होगी फिलहाल ऐसी स्थिति हर्षल टोपरे की है हर्षल टोपरे की खुशियाँ उस समय माता में बदल गई जब उन्होंने अपनी पत्नी को खोया वही अस्पताल प्रशासन के कारण अपनी नवजात शिशु की अदला बदली भी हुई हर्षल टोपरे के माने तो उनकी पत्नी और नवजात शिशु के फेरबदल की वजह अस्पताल प्रशासन की लापरवाही करना है दरअसल हुआ यू कि हर्षल टोपरे की पत्नी मृत गायत्री टोपरे ये प्रेगनेंट थी और 6 जुलाई 2020 को डॉक्टर द्वारा उसे सीजर डिलीवरी के लिए कहा गया जिसके पश्चात 7 जुलाई 2020 को अस्पताल में उन्हें भर्ती कराया गया इस दौरान उनकी पत्नी की हालत बेहद गंभीर हो गई जिसके चलते उन्हें डिलीवरी के लिए आईसीयू भेजा गया हालांकि इस वक्त डॉक्टर द्वारा उनकी सीजर डिलीवरी ना कराकर नॉर्मल डिलीवरी प्रोसीजर फॉलो किया गया इससे कहीं न कहीं फिरियादी हर्षल को संशय आया डिलीवरी होने के पश्चात हर्षल को डॉक्टर्स ने बुलाया और उन्हें जानकारी दी कि उन्हें लड़का हुआ है जो रोया नहीं है इसलिए उसे दूसरे अस्पताल में भर्ती कराया गया एक ही समय पर हर्षल की पत्नी और पर नवजात शिशु की हालत बेहद चिंताजनक हो गई दोनों को अलग अलग अस्पताल में भर्ती कराया गया हालाकि हर्षल उस दौरान तो अपनी पत्नी को गवा बैठे जिससे उन पर दुखों का पहाड़ टूट गया इसी दौरान जब वो अपने बेटे के लिए अस्पताल ताल में गए तब बिल में फॉर्म पर बच्चे का gender फीमेल दिखाई दिया जिससे हर्षिल आश्चर्यचकित हो गया इस संदर्भ में हर्षिल ने अधिक जानकारी साझा की पोस्टमार्टम केला 10 जुलैला पोस्टमार्टम केल्यावर आम्ही जे काही प्रकार होता पुढचे प्र, कार्यक्रमतोन निप, निप्टोला आणि 13 जुलैला आम्ही हेल्थ चिल्ड्रनसाठी हॉस्पिटल इथे बोले जे इथे डॉक्युमेंटेशनसाठी गेलो तिथे गेलो असताना आम्हाला देज समोर दिली देज समोर आम्ही बघितलं की तिथे फिमेल मेन्शन आहे मी डॉक्टरांना विचारलं की फिमेल कसं काय मी इथं मेल बघितलं आहे तर तुम्ही कसं काय म्हणू शकता की आमचं माझं बाळ फिमेल आहे तर हा पूर्ण व्यवहार तिथे चालू होता आणि अचानक हर्षलिंग बोले घाबरले आणि ते पण सुद्धा त्यांना आश्चर्य वाटलं की कसं काय झालं तर तिथे हर्ष लिंगोले पण घाबरले त्यांची व्यवस्था आम्ही अवस्था जी बघितली तो पण घाबरला आणि आम्ही म्हटलं की असं होऊ शकत नाही पॉसिबल नाही आम्ही अडीच ते तीन तास तिथे त्यांच्यासोबत भांडलो ते ऐकायलाच तयार नव्हते तर तेव्हा आम्ही शेवटी ठरवलं की आम्ही बाळाला काढणार आणि त्याचं डी एन एसुद्धा करणार अचानक हर्ष लिंगोले म्हणतात की डीएनए कशाला मग आम्ही म्हटलं की ठीक आहे माझं बाळ आहे ना मी त्याचं डी एन ए करणार की काही करणार तुम्हाला काय करायचं आहे तर त्यावेळेस पण त्याची कंडिशन एकदम क्रिटिकल होती म्हणजे घाबरल्यासारखीच होती त्यानंतर आम्ही निघून तिथे अभियोग हॉस्पिटल इथे गेलो अभियोग हॉस्पिटलच्या तिथे अभिलाषा देशमुख आणि त्यांचे मिस्टर योगेश देशमुख अवेलेबल होते त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करताना बघितलं की आ, डॉक्टरसुद्धा तिथे अभिलाषा देशमुखसुद्धा घाबरून होती की आ, मी बघितलं त्यांना असं वाटलं की मी बघितलंच नाही मुलाला त्यामुळे हा प्रकार त्यांनी एकदम शांत ठेवला दोन तीन दिवस नंतर जेव्हा मग त्यांना असं कळलं की नाही यांनी बघितलं आहे तर त्यावेळेस आम्हाला पूर्ण त्यांनी फिरवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की बाळ नाही आम्ही मी, मी स्वतः कन्फर्म आहे की बाळ तुमचं फिमेल आहे मी म्हटलं होऊ शकत नाही की मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितला मी त्यांची रिकॉर्डिंगसुद्धा केली आहे त्यामध्ये ती ते शब्दसुद्धा आलेले आहे तिचे की मी सिझरसाठी ठरवलं होतं पण मी नॉर्मल नॉर्मल डिलेवरी केली हे आम्हाला खूप मोठा प्रश्न आहे आणि ते सगळं पूर्ण गोंधळ तिथे आम्ही चर्चा केला आणि सर्व गोंधळ तिथे होता एक दीड तास आणि सर्व आम्ही त्यांच्याशी भांडणं भांडणं करून तिथून आम्ही निघून गेलो आणि त्यानंतर पंधरा जुलै दोन हजार वीस रोजी सक्कदरा पोलीस स्टेशन येथे अभियोग हॉस्पिटलबद्दल आम्ही गुन्हा कंप्लेंट दाखल केली की के आमच्यासोबत हा प्रकार घडलेला आहे आणि अठरा जुलै दोन हजार वीस रोजी दंतोली पोलीस स्टेशनला आम्ही हेल्थ चिल्ड्रन सिटी हॉस्पिटल दंतोली इथे स्टेशन फायर के लिए। इस वक्त हर्षल ने बताया की उन्होंने महाराष्ट्र मेडिकल काउंसिल में इस बारे में पिटिशन दायर की है साथ ही उन्होंने मांग की कि इस मामले में जिन लोगों का भी समावेश है उन पर कार्रवाई की जाए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ दिशा हटवार बी न्यूज नागपुर